सध्या सर्वत्र निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून पोलादपूर तालुक्यातील भोगाव खुर्द येथे शेतकरी कामगार पक्षाला फटका बसलाय. पोलादपूर तालुक्यातील भोगाव खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील शेतकरी कामगार पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांसह मुंबई पुणे येथील कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये आमदार भरत गोगावले यांच्या मुख्य उपस्थितीत जाहीर प्रवेश केला असून आमदार भरत गोगावले शिवसेनेच्या माध्यमातून गावामध्ये करत असलेल्या विकास कामांवर आकर्षित होऊन प्रवेश केला असल्याचं यावेळी प्रवेशकर्त्यांनी बोलताना सांगितलं. यावेळी बोलताना शिवसेनेच्या माध्यमातून गावात जास्तीत जास्त विकास कामे करू असं आश्वासनही यावेळी आमदार भरत गोगावले यांनी बोलताना दिलं. दोन अडीचशे मीटरचा का 300 मीटरचा रस्ता तोही करून देतो आणि तीन पाण्याचे बंधारे, ज्या पाण्याच्या अडचणीसाठी गावाने मागणी केली होती, एक बंधारा आम्हाला चांगला द्या. आम्ही एक न देता, दोन न देता तीन तीन बंधारे तुम्हाला दिलेले आहेत. म्हणजे पावडं नेहमी आपल्याकडे माती ओढत असतं, हे काय दुसऱ्यांना नसतं सांगतो. आणि ह्या बोटाला लागलं तर ह्याच बोटाला कळते की दुसऱ्याच्या हाताला जात नाही, तसे आपण म्हणले आहोत. पण आता तुम्ही दादा सांगितलं काही कारण असू शकतात, त्याबद्दल तू मत नाही आहे. पण भरत शेठकडे कसली कारण घेऊन आहे तुमच्या? भरत शेठ हा तुमच्या सगळ्यांचा आहे ना, त्यामध्ये कुठं काय असं तुझा भाव कधी दाखवला किंवा काय? पण असं म्हणले काहीतरी योग्य वेळ वेळ लागते ते आलेली आहे. घाई थोडी एवढीच होती की आम्हाला आता सुरतला जायचं, सुरतवरून रात्री येऊन उद्या पुण्याला मीटिंग आहे. तुम्ही लोक पुण्याला जाणार आहेत का? हो, उद्या पुण्याला आपल्याला मीटिंगला यायचं आहे. डेक्कनला का कुठंतरी मीटिंग ठेवलं आपल्या कालेवाडी आणि याचे सगळ्यांची. हां, हा जे काही कुठं असेल तिथं, तर तिथेही आपण म्हणणे यावं. आणि आता चंद्रकांत कळंबेने आपल्याला कल्पना दिलेली आहे, 7 तारखेला होणारी निवडणूक ही देशाच्या अस्मितेची निवडणूक आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब नसते तर आपलं राम मंदिर होऊ शकलं नसतं, एवढं फक्त लक्षात ठेवा, दुसरं काय नाही आहे. आणि 7 तारखा निवडणूक आपण बोलावली मंडळी परीक्षा रामीचे फक्त बोवायचे दिसत आहे. काही लोकांची अडचण आम्हाला कळते, परंतु आपण सगळी मंडळी गेले अनेक वर्ष शेतकरी कामगार पक्षात किंवा इतर पक्षामध्ये काम केलं. यापुढे आपण सगळे अखंड भोगाव, मला असं वाटतंय आता दोन्ही भोगाव, भोगाव ग्रामपंचायत 90% शिवसेनेची झाली, 90% कारण 10% बाजू असेल तर उभटा गटाची काही मंडळी आहेत, 90% शिवसेनेची झाली. माझी विनंती तुम्हाला आहे की मुंबईची पुण्याची साखरमध्ये आपण इथे आल्याकडे येतं, आपल्या गावाचा विकास पाहिजे सांगतो. मात्र मतदानाच्या वेळेला आपण सगळ्यांनी आलं पाहिजे.